मित्रांनो, आता तुम्हाला कॉमेडी बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी वाट बघायची गरज नाहीये, कारण मी घेऊन येत आहे रविवार, मंगळवार आणि शुक्रवार सकाळी 11 वाजता तुमच्या मनोरंजनासाठी भरपूर कॉमेडी। आणि माझं चॅनल तुम्ही आतापर्यंत काही जण राहून गेले असतील सबस्क्राईब करायचं, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर आयकॉन बटन दाबायला विसरू नका। मित्रांनो, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। मित्रांनो, धन्यवाद। भाभी, ओ भाभी। हाँ, काय ग? का बात है, बहुत खुश लग रही हो। हाँ, मैं आशीष खुश रहता असते। जब भी देखो एकदम फ्रेश फ्रेश। हाँ, खुश राहायला पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे। आणि जेव्हा आपण खुश आणि आनंदी रहते है ना, तबच हम अच्छे लगते है। ओ, ये चश्मा लगाए क्या? नाही ग, ते घरात एक फुटलेला चष्मा होता ना, तर ते फुटलेल्या चष्म्याचा ग्लास नाहीये। तर मी विचार करत होते का फुटलेल्या चष्म्यामधून वातावरण कसं दिसतंय ते मी बघत होते, पण नॉर्मल सेम असं पण तसं दिसतंय, तसं पण तसं दिसतंय। चल, काय नाही, तुझं सांग काय चाललंय, काय नाही? अरे कुछ नाही, मी तो ऐसे ही बात करने आई थी। हो गया खाना? हा, खाना बनवलंय का? आता खाना खायचंय नंतर, पण आता मी सगळं बनवून ठेवलंय, नाश्ता चहा झालाय माझा। अच्छा, क्या बनाई थी नाश्ते में? सांगू का नको? सांग, सांगतेच काय करणार आहे। हा, पोहा बनवी थी मैं। पोहा बनाई थी? हाँ, मुझे तो पोहा बहुत पसंद है। मैं बहुत खाती थी, लेकिन मुझे बनाना ही नहीं आता। आता ही चरती का काय करना है, बनाओ। अरे भाभी, मैं क्या बोल रही थी? हाँ, बोल बोल बोल। जरा पोहा कैसे बनाते है वो बताओ ना। तरी मला वाटलंच होत ही विचारणार। बताओ भाभी। मेरा जो पोहा है ना, इतना टेस्टी रहता है, इतना टेस्टी रहता है ना, तर तू एक बार खाएगी ना, तो खाते खाते तोड़ातून तेरे लाल नहीं गलेगी ना, तो मग मेरे को बोलने का। तो अब तो फिर बताओ ही कैसे बनाते। बताएगी, अभी सुन तो। हाँ, पोहा कैसे बनाते? एकदम झक्कास पोहा बनाने का भाई। हाँ बोले तो। अरे मेरा भाषा तो तेरे जैसा ही हो रहा है रे लगभग। अभी देख क्या करने का, बताती मैं तेरे को। हाँ, अभी पोहा लेके आने का। अभी कितने आदमी का बनाती पोहा? दो तीन जन का। दो तीन जन का ना, म्हणजे तू, तुझे मुला आणि तुझा मिस्टर। हाँ, तर मग काय करने का, एक पाव पोहा आणने का। हाँ, चार कांदे छोटे छोटे असे तर चार घ्यायचे, मोठे असेल तर दोनच घ्यायचे। हा, हमारे घर में बड़े। बरं, ठीक आहे, बड़े आहे तर मग एवढा बड़ा आहे का? नाही, थोडासा सा छोटा एवढा। हा, मग एवढे दोन घे। हा, मस्त दोन बारीक कांदे कापायचे, म्हणजे कांदे दोनच असतील पण ते बारीक कापायचे। कांदे, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणा। शेंगदाणा? शेंगदाणा क्या होता है? अगं जे तुम्ही खाताय ना, कुरकुर लागताय, दुकानात मिळताय खरा शेंगदाणा, तसलाच कच्चा शेंगदाणा असतो। अच्छा, त्याच्यात तुम्हाला तेरे में उसको मूंगफली का दाना ऐसा म्हणते। अच्छा, मूंगफली। हा, राईट राईट, वळकी वळकी। तर मूंगफली का दाना म्हणते उसको। तर काय करणे का, पोहा एका कढईत किंवा पाटीत ओतणे का आणून, आणि त्याच्यामध्ये पाणी ओतणे का, पाणी ओतणे का पूर्ण असं जसं तांदूळ धुते ना, असं रगड रगड के धुणे का? ए, रगड रगड के नाही धुणे का उसको, सगळं तुटून मुटून जात आहे, मग सगळा चिखल होत आहे उसका, राडा होऊन जात आहे मग उसका। तू क्या देव तेरे को अक्कल बाट राहता, तर तू का कान में का मळ काढत होती का रे? हा, ऐसा पोहा कुणी रगड रगड के धोताय का? तो कैसे धुणे का? अगं हलका हलका धुणे का, जरा नाजूक हात लावणे का उसको, असं म्हणजे पाण्यात। आता मेरी बात गपचीप ऐकणे का, पोहा टाकणे का पाटीमध्ये, पोहट पाटीमध्ये टाकल्याच्या नंतर त्यात टाकणे का पाणी, आणि पाणी टाकून त्याला हलका हलका हाताने असं असं आपण जसं मया करतो ना लेकराला, मया ऐसा गालचे हात नाही फिरते का?
अगदी वैसच. अच्छा. हा असं हलका हलका करायचं त्याला, असं पाण्यातून उपसून अलगद काढून चाळणीमध्ये ठेवणे का. लहान लेकराला चाळणी कोणसा लेणे का, कोणसा बी घेणे का. जसं लहान लेकराला आंघोळ घातली आपण अलगद बाळूत्यात गुंडाळून ठेवतो का नाही बाळूता. हा आता सोड तू, तू विशेष सोड, तुला पोह करायचे ना. हा बाळूत काय लंगट काय, आता सोड. आता काय करायचं, असंच काढणे का पाण्यातून सगळे पोहे काढणे का. आता मी तरी एकदा काढले, पण तू सगळं काढणे का. तू म्हणजे तुम्ही एकदा काढलं तर मी एकदा काढला असं नाही. सगळे पोहे पाण्यातून काढणे का आणि ठेवून देणे का. गॅसवर कढई तापणे को ठेवणे का. कढई. हा कढई चांगली कढई तापली का उसमे टाकणे का तेल. तेल टाकून झाला राई का तेल चलेगा. जैसा तुमची चव तोंडाची तसं तुम्ही तेल टाकणे का. गोड तेल टाकणे का, राईचं तेल टाकणे का. गोड तेल फक्त खोबऱ्याचं तेल नाही टाकणे का. कारण तेरा दिमाग उतना भी चलता है कि तू पोहरे को पूछेगी कि मेरे पास ये तेल नहीं है वो तेल नहीं, तो मेरे पास खोबऱ्याची तेल की बाटली है भाभी टाकू क्या, असं तू म्हणशील मला माहिती. तर मग काय करणे का, गोड तेल टाकणे का उसमें. हाँ. आणि जे मूंगफली के दाने रहते हाँ शेंगदाने वो उसमें चांगले हेवडे टाकणे का. जसे कि 50 ग्रॅम समज, हाँ 50 ग्रॅम शेंगदाने उसमें टाकणे का. आणि लालसर खरपूस तळून घेणे का, असं तळून काढून वाटीमध्ये ठेवणे का. खरपूस. हा खरपूस असा कुरकुरीत होणार चाहिए, असा मस्त असं तोंडा जर टाकला ना शेंगदाणा तर कुरकुरीत लागणार चाहिए. हा तर ते शेंगदाणा कुरकुरीत झाल्याच्या नंतर वाटीत काढून ठेवणे का. मग गरम तेल असते उसमे पहिल्या प्रथम काय टाकणे का. काय उसमे टाकणे का, मिरच्या छोट्या 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 कापायच्या आणि त्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकायच्या. कितना जितना तेरे को चव चाहिए, तिखा कम ज्यादा उस मात्रा से डालने का. मिर्ची नाही चटणी आहे, चटणी डालने का. नाही ग बाई, पोह्याला चटणी नाही टाकणे का. पोह्याला नुसती हिरवी मिरचीच जमताय आणि हिरवी मिरची टाकताय ना तवाच पोहा स्वादिष्ट बनताय. हा हा तर मग पोह्यामध्ये मिरची टाकणे का अगोदर. मग मिरची चांगली हलवणे का उलटण्याशी. हा ती असं हलवायचं राहताय ना, त्याने टाकणे का म्हणजे हलवणे का. मग त्याच्यात टाकणे का कांदा, समजी कांदा टाकणे का त्याच्यात. ती मागं कापलेला हा तुझा जी आहे ना डोक्यात खोळ चाललेलं व साईड मी ठेवणे का, माझी बात पहिली ऐकणे का. हा त्याच्यात टाकणे का कांदा. मग कांदा चांगला खरपूस परितणे का. मग झालं मिरची आणि कांदा दोन्ही पण परतून निघला. मग उसमे टाकणे का कढीपत्ता. कढीपत्ता टाकेन घे ना तर अजून हलवणे का. किती बार जितनी बार काय काय सामान टाकताय ना तेवढ्या तेवढ्या वेळ हलवणे का बाई. हा हा तो हलवणे का कढीपत्ता. आता आपण किती टाका, मिरची कांदा कढीपत्ता टाक्या उसमे हलव्या. आम्ही उसमे टाकणे का थोडीशी जिरी टाकणे का, एकदम नाही के बराबर. मी डालला आहे की होय नाही के बराबर. अरे थोडा चव येत आहे रे, हलका हलका जिरीचा चव येत आहे उसमे. हा तर उगा इतकं इतकं म्हणजे अशी अशी पकडून थोडीशी टाकणे का उसमे. हा आणि मग जी कोथमीर राहते ना अशी बारीक कापून साईड को ठेवणे का. अभि नाही डालणे का, तुला सांगते स्टेप बाय स्टेप तसं ऐकणे का. आणि मग ते टाकणे के बाद त्याच्यात टाकणे का हळद. तेला मी हळद टाकणे का. मग उसमे टाकणे का मीठ. मीठ भी डालणे. हा मीठ भी डालणे का स्वादानुसार. हा आता तुमको खरट लागताय उलस तर खरट करणे का, नाही लागताय तर थोडा आळणी करणे का, म्हणजे जरा नॉर्मल करणे का. ठीक आहे. हा आता उसमे काय टाकणे का, आता हे दोन्ही हलवून घेणे का. त्याच्यामध्ये ते जे पोहे बाळूत्यात बांधून, बाळूत्यात नाही का, हा हा पोहे छाननीत काढून फुलते ना ते पोहे त्या कढईत टाकायचे आणि चांगलं हलवणे का त्याला. चांगलं हलवणे का, हलवणे का. हा मग आता हलवा तर लागणारच ना, ते करपून जाईंगा ना निचेसे, वास सुटेंगा मग सगळा कर आपल्याला. त्याच्यामुळे चांगलं हलवणे का. हलवून झाल्याच्या नंतर उसमे झाकणे का थाळी. थाळी झाकणे का, गॅस कमी करणे का, 2 मिनिटं थांबणे का, पुन्हा थाळी उघडणे का, चांगलं परतणे का, चांगलं परतणे का, मस्त परतणे का, गॅस बंद करून टाकणे का. 2 मिनिटं लय हो गया. हा चांगलं हलवणे का, मग त्याच्यावरती कापलेली कोथिंबीर टाकणे का. आणि परत एकदा हलवणे का. काय भाभी पोहे लागताय ते. आप नाश्ता बनाई हो. आता मी तुला सांगितलंय ना. हा तो आता तू बनवणे का, तेरे घर पे जाके सामान बिमान गोळा करके तू बनवणे का उद्या नाश्ता. अच्छा. आणि मी तुला विचारेंगी उद्या, काय ग भाभी बनवला का नाश्ता, चमचमीत पोहे. आप बनाई नाश्ता. आम्ही बनव्या ना, आम्ही खाया. आता आमचं काम हो गया. मतलब बचा नाही आता.
खायचा? अरे नाश्ताच ऐसा बनता है ना पोह्याचा माझा। शिल्लक रद बद शिळ पाक काही नाही पडताय मेरे घर में, फर्स्ट क्लास बनाने का चटपट खाने का। चलो फिर मैं जाती हूँ। हाँ ठीक है, अभी क्या खाने का टाइम हो गया, क्या नाश्ता? कल बना, कल बना। हाँ ठीक है।